नाही नाही एकदम मोघम हा अर्थसंकल्प झालेला आहे. इलेक्शनला तोंडासमोर ठेवून पाहिजे त्या घोषणा करतायत आणि वास्तविकतेमध्ये काहीच नाही आहे. इथे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत, चुना लावलेल्या आहेत. इथं शिक्षका विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बघितलं तर काही नियोजन झालेलं नाही आहे. बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेलं नाही आहे. पेट्रोल डिझेलचे भाव तेवढेच आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या किमतांना भाव मिळत नाही आहे. आज बघा कपाशी एवढ्या खाली पडलेली आहे, एवढा भाव कमी याच्या आधी कधीच नव्हता. 2009 10-11 भाव मिळत होता, आज 4000-4000 खाली भाव देतो आहेत. आणि प्रत्येकाला म्हणतायत की तुम्ही जा अयोध्याला दर्शन करून या, आणि इथं बजेटमध्ये शून्य आहे. अंगणवाडी ताईसाठी काही नाही, आणि विदर्भासाठी तर काहीच नाही. आशाताईसाठी काही नाही, शिक्षकांसाठी काही नाही, बेरोजगारांसाठी काहीच नाही. काय काय म्हणजे काय करतायत? आम्हाला वाटलं होतं की जे फायनान्स मिनिस्टर आहे एकदम पॉवरफुल आहे आणि छान घोषणा या ठिकाणी करतील, पण एकंदरीत असं वाटायला लागलं आहे की त्यांच्याही हातात काही राहिलेलं नाही आहे. त्यांच्यासमोर जो कागद येतो तो ते वाचतात, त्याच्या पलीकडे त्यांनाही डोकं वापरण्याची मुभा त्या ठिकाणी दिलेली नाही आहे. आणि म्हणून हे बजेट अतिशय फेलियर असं बजेट आहे. उद्याच्या भविष्यासाठी इथं नियोजन त्या ठिकाणी झालेलं नाही आहे असंच त्या ठिकाणी आम्ही म्हणू. आजचा जे बजेट होता हा ग्राउंडवर होणारा ना की देशाचे लोकांना अंधारात ठेवणारा बजेट नाही, आणि रिअलमध्ये ग्राउंडवर इम्प्लिमेंट होणारा बजेट. जर आपण पाहिला आदिवासीचे क्षेत्रांचे विकास पासून ग्रामीण पंतप्रधान आवास योजनाचे ग्रामीण शहरी भागला जोडणारा आणि महिलांना लखपती बनवणारा हा बजेट, त्याच्यामध्ये आशा वर्कर पासनं ते अंगणवाडी आशा वर्करचे येणारा भविष्य कसा ग्रो झाला पाहिजे, अंगणवाडीच्या माध्यमातून जे मुलं आहेत त्यांच्या भविष्याला रिलेटेड करणारा, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मजबूत करणारा, आणि टॅक्समध्ये ज्या पद्धतीने रिलीफ आमच्या देशाचे लोकांना पाहिजे त्याला खूप मोठा सपोर्ट देणारा, आणि देशाचे प्रधानमंत्रीजींचं जे स्वप्न आहे 2047 पर्यंतचा बजेट हा इम्प्लिमेंट होणारा बजेट आहे, ग्राउंडवर रियालिटीमध्ये काम करणारा बजेट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर या देशाचं मजबूत झाला पाहिजे त्याच्यासाठी हा बजेट आहे, आणि अन्नदाता आमची शेतकरी शेतकऱ्यांना येणारा भविष्य त्यांच्या चांगल्या पद्धतीने मजबूत झाला पाहिजे त्याच्यासाठी बजेट आहे. तर मला वाटते देशाचे लोकांना महिलांना युवकांच्या रोजगारबद्दल जो हे बजेट आहे, येणारा भविष्य त्यांना जे त्यांनी स्वप्नात पाहिलेला या देशामध्ये राहणारे नागरिक हा हकीकतमध्ये होताना करताना आपल्या देशाचे प्रधानमंत्रींनी हा जो बजेट आणला त्याच्यासाठी देशाचे सगळ्या लोकांच्या अपेक्षांमध्ये खरे पद्धतीने आमच्या देशाचे प्रधानमंत्री उतरले आहेत.